नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर आज आपण 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर जे करंट अफेअर जे आहे, डेली करंट अफेअर्स, हे डेली करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. सो तुम्ही करंटची डेलीची नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट करा, कारण हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेला विचारले जाऊ शकतात. बाकी इतर लेक्चर सिरीज आहे त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, तर ती प्लेलिस्ट जी आहे ती प्लेलिस्ट बघा, सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा. अर्थशास्त्राचे 18 लेक्चर झालेले आहेत, राज्यशास्त्राचे 91 लेक्चर झालेले आहेत, तर सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा, कारण ते लेक्चर्स तुम्हाला परीक्षेला मदत करतील. अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल तर टेलिग्रामची लिंक आहे विजयकदम27 विचारू शकता. आणि हे जे काही करंट अफेअर आहेत त्याची PDF असेल किंवा जे काही फोटो वगैरे असतील, नोट्स वगैरे असतील, तर एज्युकेट टू इंडिया ग्रुप जे टेलिग्राम चॅनल आहे बघा, या चॅनलवरती जावा, तुम्हाला त्या नोट्स वगैरे भेटतील. ठीक आहे, तर चला आपण चालू करूया. आजचा पहिला मुद्दा जो आहे, आत्ताच बघा चायना आणि भारताच्या मध्ये जो काही बॉर्डरचा वाद आहे, या सीमावादासंदर्भात नवी दिल्लीमध्ये मीटिंग झाली. तर आपण त्या आधारावरती भारत आणि चायना यांचे जे बॉर्डर आहे ती कुठून कुठेपर्यंत पसरलेली आहे, या बॉर्डरमध्ये कोणते कोणत्या एरिया जो आहे तो वादाचा एरिया आहे, याच्यावरती आपण एक नजर टाकू. हा एक मॅप दिलेला आहे बघा, या मॅपमध्ये काय दिलेला आहे तर वाद दिलेला आहे इंडिया आणि चायनाच्या सीमासंदर्भात. तर कोणता कोणता एरिया आहे बघा, हा जो भाग इथं दाखवण्यात आलेला आहे हा POKचा भाग आहे, POKचा पाक ऑक्युपाईड काश्मीर. याचा वाद आपला कोणाबरोबर आहे तर पाकिस्तान बरोबर इथं देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं जो हा भाग दिसत आहे, हा भाग जो आहे तो भाग एरिया सीडेड बाय पाकिस्तान टू चायना क्लेम्ड बाय इंडिया, म्हणजे हा जो एरिया आहे हा एरिया पाकिस्तान म्हणते आमचा आहे आणि हा एरिया पाकिस्तानने चायनाला भेट म्हणून दिलेला आहे. आता हा चायनाला दिलेला भेट म्हणून प्रदेश जो आहे, भारत म्हणतो हा प्रदेश आमचा आहे, म्हणजे या एरियाच्या बाबतीमध्ये पण काय चालू आहे तर वाद चालू आहे. त्याच्यानंतर हा जो अक्साई चायनाचा जो भाग आहे, या अक्साई चायनाच्या भागाच्या संदर्भात पण काय चालू आहे तर वाद चालू आहे. एरिया हेल्ड बाय चायना क्लेम्ड बाय इंडिया असं म्हणण्यात आलेलं आहे, अक्साई चायनाचा भाग. त्याच्यामध्ये हा एक छोटासा भाग जो दिसत आहे इथे, हा छोटासा भाग जो आहे हा सियाचिनचा एरिया असा म्हटला जातो. त्याच्यानंतर हा एक छोटासा कोपऱ्यामधला भाग जो आहे, हा पण भारत आणि चायना या दोघांच्या मध्ये काय तर डिस्प्युटेड एरिया, म्हणजे वादाचा एरिया आहे, वादाचं क्षेत्र आहे असं म्हटलं जाते. इथंही छोटे छोटे हे पॉईंट दिलेले आहेत ना, हे छोटे छोटे पॉईंट जे आहेत हे पण वादाचे आहेत भारत आणि चायनाच्या बाबतीमध्ये. इकडं अरुणाचल प्रदेशमध्ये आला तर या अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्ण अरुणाचल प्रदेश हा चायना म्हणतंय आमचा आहे आणि भारत, भारतामध्ये ऑलरेडी आपला हा भाग आहे, अरुणाचल प्रदेश हा भारताचं एक राज्य आहे, त्यामुळे चायना जे म्हणत आहे की हा प्रदेश आमचा आहे आणि भारताचा ऑलरेडी आहे, आणि या दोघांच्या वादामध्ये काय चालू आहे तर हा प्रदेश डिस्प्युटेड एरिया असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो बघा मॅकमोहन लाईन जी आहे, ती मॅकमोहन लाईन जी इथं अशी तुम्हाला मॅकमोहन लाईन पाहायला भेटेल बघा, इथं दिलेलं आहे मॅकमोहन लाईन इकडच्या साईडला येत्या. त्याचबरोबर इथं जो भाग देण्यात आलेला आहे, हा जो भाग आहे वादाचा, या भागामध्ये काय म्हटलेलं आहे तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल इथं येत आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल वरच्या साईडला इकडे. आणि पाकिस्तानचा जो भाग आहे इथं काय म्हटलं जातं तर लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणतं, LOC इथं येतं. पाकिस्तान बरोबर लाईन ऑफ कंट्रोल आहे, चायना बरोबर LOAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हटलं जातं. आता बघा 2017 डोकलामचा जो भाग होता त्या भागामध्ये बघा भारत आणि चायना एकमेकांच्या समोर, भारत आणि चायनाची आर्मी उभा राहिली होती. तर डोकलामचा जो एरिया जो आहे बघा, इथं एरिया आहे डोकलामचा, हा भूटान आहे देश, हा भूटानच्या त्याचबरोबर भारताच्या मधी इथं असा डोकलामचा भाग आहे की जो भाग चायना आणि भूटानच्या मध्ये येत आहे. पण चायना काय करत होतं की या भागातून एक भिंत घालत होती आणि ती भिंत जी होती त्या भिंतीच्या वरती त्या एरियावरती वर्चस्व कुणाचं राहणार आहे तर चायनाचं राहणार आहे, आणि त्यामुळे हा भाग वादाचा होऊ लागला आणि त्यात भूटान त्यांना विरोध करू लागले. आणि भूटान बरोबर भारताने मैत्रीचा करार केलेला आहे, फ्रेंडशिप अग्रीमेंट केलेला आहे, आणि त्या आधारावरती भारत या भूटानला मदत करण्यासाठी इथे आले. आता भूटानला मदत करण्यासाठी इथे आले म्हणजे भारतासाठी पण तो मुद्दा महत्वाचा आहे, कारण इथं जर तुम्ही हा भाग बघितला, इथं मग दाखवतो हा छोटासा भाग बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा छोटासा भाग याचं जे अंतर असणार आहे ना ते अंतर 150 किलोमीटर फक्त आहे. आणि चायनानं जर या भागावरती इथं जर भिंत गाठली, इथून हळूहळू चायना जर भूटानच्या भागातून इंडियामध्ये इंटरफिअर करायला लागला तर हा 150 किलोमीटरचा अंतर जर त्याने स्वतः
म्हणजे या अंतराचा एरिया जर स्वतःकडे घेतला तर इथून इकडचा भाग निघूनच गेला भारताचा, आणि त्यामुळे भारताने इथं डोकलामच्या भागामध्ये स्टँड अप जो केला, भारत ही चायनाच्या पुढे उभा राहिला, हे खूप उभे राहणे गरजेचं होते. कारण भारताची इकडची साईडची नॉर्थ ईस्ट साईडची जी राज्य आहे, या राज्यांना आपल्याला चायनाकडून वाचवायचे आहेत, आणि त्या दृष्टिकोनातूनच भारताने इथे स्टँडअप घेतलेला होता. सो प्रत्येक वेळेला चायना बघा कुरघोड्या करतच असतं, पण भारत त्या चायनाच्या बाबतीमध्ये त्यांना विरोध करण्यासाठी एकदम ठामपणे उभा आहे, आणि उभा असणं पण गरजेचं आहे. तसंच पाकिस्तानच्या भागामध्ये पण आहे. इथून जर तुम्ही घेतला म्हणजे गुजरातच्या या भागापासून अप टू द हा पूर्ण जो भाग आहे, इथून इथं POK भागापर्यंत आला, हा टोटल जो भाग आहे हा भाग पण काय आहे तर वादाचा आहे. कारण या भागावरती पाकिस्तान, त्यांचे जे काही अतिरेके असतील, पाकिस्तान ISI असेल, पाकिस्तान आर्मी जी आहे, तर इथून आत भारतामध्ये काय करत आहे तर इंटरफिअर करत आहे. थोडं वादाचे जो एरिया आहे या एरियाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. सो मी तर सांगितलं, हा नेपाळ आहे, आपण बघितलं हा भूटान आहे, हा जो आहे तो बांगलादेश आहे, इकडं म्यानमार आहे, इकडच्या साईडला म्यानमार आहे, ठीक आहे. इकडचा जो चायनाचा भाग आहे तिबेटचा भाग असं म्हटलं जातं. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघू करंटच्या मधला कोणता आहे, तो नवी संसद जी आहे, नवी संसद भवनाच्या बाबतीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. बघा, भारत सरकारच्या मार्फत नवीन संसद बांधली जाणार आहे. त्याचा जो एरिया आहे तो 9.5 एकरचं क्षेत्र आहे. केंद्रीय PWD मिनिस्ट्रीच्या मार्फत, CPWD मिनिस्ट्री डिपार्टमेंट, केंद्रीय पब्लिक अँड वर्क डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मार्फत काय केलं जाणार आहे तर हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, आणि भारताची नवीन संसद भवन बांधली जाणार आहे. टोटल खर्च जो आहे तो 12,450 करोड रुपये खर्च आहे. ही जी नवीन संसद असणार आहे तिची जी लाईफ असणार आहे ती 150 ते 200 वर्ष राहील असं सांगितलेलं आहे, आणि याचं बांधकाम बघा आता चालू करणार आहेत. March 2022 बांधकाम कम्प्लीट करायचं आहे, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर भारताची काय असणार तर नवीन संसद भवन असणार असं सांगितलेलं आहे. आता काही मुद्दे बघा आता जुन्या संसद भवनाच्या बाबतीमध्ये आहे, आणि सर्वात महत्वाची जी नवीन संसद भवन जे आहे हे नवीन संसद भवन भूकंप विरोधक जे काही बांधकाम असणार आहे त्या पद्धतीनं एकदम मजबूत बांधकाम केलं जाणार आहे असं म्हटलेलं आहे. जुन्या संसद भवनाविषयी माहिती बघू आता. 1911 ते 1931 जुन्या संसद भवनाचे छोटे 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 भाग बांधायला सुरुवात केली होती. याची जी रचनाकार होते, आर्किटेक्चर जे होते, सर एडविन लुटियन आणि हर्बर्ट बकेट या दोघांच्या मार्फत काय केली होती तर रचना केली होती. आर्किटेक्ट कोटे परीक्षेला प्रश्न विचारतील की भारताच्या जुन्या संसदीचे रचनाकार कोण होते, एडविन लुटियन आणि हर्बर्ट बकेट. रचना कशी होती, हिंदू रोमन आणि सॅरेसेनिक पद्धतीची रचना होती. बघा, भूकंप रोधक नव्हती, महत्वाची काय नव्हतं तर भूकंप रोधक ही रचना करण्यात आलेली नव्हती. आता याच्यामध्ये बघा 1947 कोणत्या कोणत्या भवनाचा समावेश केला होता, कृषी भवन बांधण्यात आलं, त्याच्यानंतर शास्त्री भवन बांधण्यात आलं, निर्माण भवन बांधण्यात आलं, अशा 3 नवीन बिल्डिंगा का घेण्यात आल्या तर समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. पण आता काय केलं जाणार तर सर्व संसद जी आहे ती 9.5 एकरमध्ये पूर्णपणे नवीन बांधली जाणार आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो तिसरा मुद्दा जो आहे वादळाच्या बाबतीमध्ये आहे. बघा, KBN नावाचं वादळ जे आहे या वादळाचा तडाखा किती देशांना भेटलेला आहे, स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगाल या 3 देशांना एल्सा व KBN या 2 प्रकारच्या वादळाचा काय बसलेला तर तडाखा बसलेला आहे. आणि या वादळामध्ये जवळजवळ स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल याचे एकत्रित करून 10-1 मृत्यू झालेला आहेत. याच्यामध्ये थोडी माहिती सांगण्यात आलेली होती. थोडी माहिती असून ते एल्सा वादळ आणि KBN वादळ कोणत्या भागामध्ये आले होते, युरोप खंडातील हे देश आहेत. चौथा मुद्दा जो आहे तो आफ्रिका खंडातील जे 8 देश आहेत त्या 8 देशांनी त्यांच्या चलनाचे नाव इको असं ठेवलेलं आहे. कोणतं नाव आहे तर इको. कोणते कोणते 8 देश आहेत बघा, तुम्हाला प्रश्न विचारतील की आफ्रिका खंडातील 8 देशांनी चलनाचे नाव काय ठेवलेलं आहे आणि कोणते कोणते देश आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे बेनिन आहे, बुर्किना फासो आहे, गिनी बसाऊ, आयव्हरी कोस्ट, माली, नायजर, सेनेगल आणि टोंगो. असे किती आहे तर 8 देश आहेत. या 8 देशांनी त्यांच्या चलनाचं नाव इको असं ठेवलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण बघू. नेक्स्ट 5 नंबरचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आता राज्यामध्ये पहिले वृक्ष संमेलन घेतलं जाणार आहे. आणि हे वृक्ष संमेलन कुठे तर बीड जिल्ह्यामध्ये घेतलं जाणार आहे. आणि याचे नेतृत्व जे असणार आहे ते अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्फत केलं जाणार आहे. आणि झाडांचं महत्व, झाडांचं संमेलन म्हणजे झाडांचं महत्व लोकांना पटवून देण्याच्या उद्देशानेच हे वृक्ष संमेलन घेतलं जात आहे. 6वा मुद्दा जो आहे तो मूषक हा एकपात्री मराठी चित्रपट जो आहे
हा आत्ता एक पात्री पहिला मराठी चित्रपट आता येणार आहे आणि याचे दिग्दर्शन जे आहे ते अक्षय शिंदे यांनी केलेले आहेत. मुख्य अभिनेता जो आहे तो अक्षय टांगसळे असं त्यांचं नाव आहे. माहिती असून थोडं मराठी एक पात्री चित्रपट पहिला कोणता विचारतील, मूषक हा मराठी एक पात्री चित्रपट आहे. सातवा मुद्दा जो आहे तो चायनाच्या मार्फत स्वदेशी बनावटीची दुसरे एअरक्राफ्ट कॅरियर लॉन्च केलेला आहे आणि आत्ता जे लॉन्च केलेलं आहे आता शेंगडॉग जे आत्ता लॉन्च केलेलं आहे त्याचं नाव काय आहे तर शेंगडॉग आहे. आणि पहिल्यांदा जे लॉन्च केलेलं आहे ते पहिल्या एअरक्राफ्टचं नाव काय, एअरक्राफ्ट कॅरियरचं लिओनिंग असं नाव देण्यात आलेलं आहे. पहिलं लिओनिंग आहे लक्षात घ्या आणि दुसरं जे आहे ते शेंगडॉग आहे. ठीक आहे. आठवा मुद्दा जो आहे, आत्ता झारखंड राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे एक उमेदवार निवडून आलेले आहेत. एक थोडं माहिती नाव पण त्याचं माहिती असून त्या व्यक्तीचं कमलेश कुमार सिंह असं त्या व्यक्तीचं नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते शरद पवार आहेत. त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झारखंडमध्ये एक राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. नववा मुद्दा जो आहे तो भारतीय नौदल आणि तटरक्षक दल त्याचबरोबर कोचीन पोर्ट ट्रस्ट या तिघांच्या मार्फत एकत्रित सर्वात मोठा काय करण्यात आला तर युद्ध सराव करण्यात आलेला आहे. तो युद्ध सराव कशा संदर्भात आहे तर अपहरण रोधी आहे. त्याचं नावच दिलेलं आहे बघा, अपहरण रोधी. म्हणजे समुद्रामध्ये जी चाचेगिरी केली जाते त्याचबरोबर ज्या समुद्रामध्ये इनलिगली इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो तर त्याच्यावरती निर्बंध लादण्यासाठी त्याचबरोबर जे अपहरण वगैरे केलं जात आहे ते अपहरण जहाजांचं अपहरण असेल वगैरे हे थांबवण्यासाठी हा एक युद्ध अभ्यास भारतीय नौदल तटरक्षक दल आणि कोचीन पोर्ट ट्रस्टच्या मार्फत एकत्रित करण्यात आलेला आहे हा युद्धाभ्यास. नेक्स्ट दहावा मुद्दा जो आहे, त्रिपुरा या राज्यामध्ये पहिले स्पेशल इकॉनॉमिक झोन त्याला सेज असं म्हटलं जातं, स्पेशल इकॉनॉमिक झोन स्थापन करण्यात आलेला आहे. कोणाच्या मार्फत स्थापन केलेला आहे तर कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री जी आहे यांच्या मार्फत स्थापन करण्यात आलेलं आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोनचा जो कायदा आहे तो 2000 साली पास करण्यात आला होता आणि या कायद्याची अंमलबजावणी 2005 साली करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये पण बघा जो काही हिंजवडीचा आयटी पार्क जो आहे तो पण सेजच्या अंतर्गत येतो. आता स्पेशल इकॉनॉमिक झोनचं वैशिष्ट्य काय आहे बघा, या स्पेशल इकॉनॉमिक झोनवरती ना केंद्र सरकारचं वर्चस्व असतं ना राज्य सरकारचं असतं ना त्या राज्यामधील म्हणजे जर पुण्यामधलं आपण घेतलं तर त्या भागामधील असणाऱ्या पंचायत समितीची नगर परिषदेचं ग्रामपंचायतीचं म्हणजे थोडक्यात कोणत्याही सरकारी यंत्रणेचं यांच्यावरती नियंत्रण नसतं. मग नियंत्रण कुणाचं असतं तर एक प्रशासकीय मंडळाची स्थापना केली जाते आणि त्याच्यासाठी एक प्रशासक निवडलं जातं, त्याचं नियंत्रण या स्पेशल इकॉनॉमिक झोनवरती असतं. काय एवढं त्यांना लिबर्टी दिलेली आहे तर परकीय देशातून या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, त्याचबरोबर गुंतवणूक करत असताना त्यांना कोणत्याही जास्त अडचणी येऊ नये प्रशासनामधील किंवा दप्तर दिरांगी पद्धती जी आहे ना सरकारची त्याच्यामध्ये अडचणी येऊ नये त्या उद्देशाने स्पेशल इकॉनॉमिक झोनचा कायदा 2000 साली पास करण्यात आला होता आणि 2005 ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली. अकरावा मुद्दा जो आहे तो खोटा पैसा जो आहे या संदर्भात एक आर्टिकल आलं होतं. बघा आपण ज्या नोटा वापरतो प्रत्येक 10 लाख नोटांचा जर विचार केला तर ह्या 10 लाख नोटांच्या मध्ये 250 नोटा काय असतात तर खोटे असतात, फ्रॉड असतात असं सांगितलेलं आहे. आता ह्या 250 नोटा खोट्या असतात. आता ह्या खोट्या नोटांनाच मार्केटमधून बाहेर फेकून देण्यासाठीच 8 नोव्हेंबर 2016 ला 500 आणि 1000 नोटा बंद करण्यात आलेल्या होत्या. मेन उद्देश काय होता 500 1000 नोटा बंद करण्याचा, एक म्हणजे काउंटर टेररिझम. जे अतिरेकी आहेत त्या अतिरेकींना काय केलं जात होता, वित्त पुरवठा जो केला जात होता तो वित्त पुरवठा थांबावा, त्यांना जे पैसे भेटत होते ते पैसे थांबावे. त्याचबरोबर देशाची जी अर्थव्यवस्था जी आहे ती कशी असावी, ती कॅशलेस इकॉनॉमी असावी आणि मार्केटमध्ये ज्या खोट्या नोटा आहेत त्या व्यवहारातून बंद व्हाव्या, या 3 मुद्द्याला विचारात घेऊनच 500 आणि 1000 नोटा बंद करण्यात आल्या होत्या. सर्वात महत्वाचा जो काळा पैसा आहे तो काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, चौथा मुद्दा आपण कोणता म्हणतो, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी या 500 1000 नोटा बंद करण्यात आलेल्या होत्या. 12वा मुद्दा जो आहे तो जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हटलं जातं. आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 50 नंबरची मीटिंग होणार आहे दावोस या ठिकाणी, कधी ते कधी 21 ते 24 जानेवारी 2020 या 4 दिवसांमध्ये ही मीटिंग होणार आहे. जगातील सर्वात टॉप लेवलचे 3000 लीडर्स या मीटिंगला हजर राहणार आहेत आणि भारताकडून कोण जाणार आहे याच्यामध्ये, तर भारताकडून पियुष गोयल आणि त्यांच्याबरोबर एक शिष्टमंडळ असणार आहे.
फक्त या मीटिंगला हजर कोण नसणारे अपवाद चायनाला सोडून काय तर ही मीटिंग घेतली जाणार आहे. आणि जास्तीत जास्त या मीटिंगचा जो भर असणार आहे तो कशावरती असणार आहे तर क्लायमेट चेंजवरती. क्लायमेट चेंज आहे, या क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय या दावोसमधील मीटिंगमध्ये होणार आहे. तुम्हाला प्रश्न आहे की दावोस हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे, ते खाली कमेंट बॉक्समधील आहे. आणि जागतिक आर्थिक मंचा या 50 नंबरच्या मीटिंगचं जे घोषवाक्य आहे ते घोषवाक्य बघा, स्टॉक होल्डर फॉर अँड सस्टेनेबल वर्ल्ड, हे घोषवाक्य म्हणजेच थीम वगैरे विचारली जाते. सो ही थीम तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 23 आणि 24 डिसेंबर 2019 हे करंट अफेअर आहेत. आहे ह्या नोट्स मी टेलिग्रामच्या एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपवरती अपलोड करेल, तर त्या नोट्स घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये ॲड करा. मी तर थांबतो, उद्या सकाळी ठीक 8 वाजता इकॉनॉमिक्सचं लेक्चर नंबर 19 जे आहे ते मी अपलोड करेल, तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो ते लेक्चर बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, या लेक्चर सिरीज सर्व लेक्चर जे आहे तुमच्या मित्रांच्याबरोबर शेअर करा, तुम्ही स्वतःही बघा, जेणेकरून तुम्हालाही फायदा होऊन देईन, तुमच्या मित्रांनाही फायदा होऊन देईन. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.